हेलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलच्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का आणि आवडत असतील तर या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर आजची रेसिपी आहे भगरीचे धिरडे। तर आजची रेसिपी उपवास स्पेशल आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करें। तर मी ते भगर 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती आणि छान भिजली गेलेली आहे। एक वाटी भगर होती इथे, अर्धी वाटी साबुदाणा भिजू घातलेला घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, 3 हिरवे मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आता मी एका मिक्सर जारमध्ये भगर, साबुदाणा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। खूप कमी साहित्यात हे धिरडे खूप खमंग आणि असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात, आपल्याला जसे पाहिजेत तसे होतात। मऊ पाहिजे असेल तर मऊ पण होतात आणि जर आपल्याला कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत देखील होतात। तर मी ते पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती, त्याच्यावरती 1 चमचा तेल टाकून पसरवून घेतलेलं आहे सर्व बाजूने। तर याच्यावरती आपल्याला हे भगरीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून भगर काढते वेळेस फक्त 1 ते 1.5 वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे, 1 वाटी भगरीसाठी। आणि जर आपल्याला मऊ धिरडं पाहिजे असेल तर परत एकदा 1 चमचा अगोदर 1 चमचा टाकायचा आणि त्याच्यावरतून दुसरी लेअर द्यायची पेस्ट याची, म्हणजे मऊ होईल धिरडं। आणि जर कुरकुरीत हवं असेल तर फक्त 1 लेअर द्यायची अशा प्रकारे। तर मस्तपैकी 2 ते 3 मिनटात तयार होतात हे धिरडे। अजून एक दाखवते तुम्हाला, परत एकदा मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं छान। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी जाळी याला पडलेली आहे, खूप मस्त होतात, नक्की ट्राय करून बघा। तर मस्तपैकी आपली इथे धिरडे रेडी आहेत, मस्तपैकी तुम्ही बघू शकता जाळी पडलेली आहे आणि खूप खमंग आणि टेस्टी असे बनलेले आहेत। व मी तिथे त्याच्यासोबत घेतलेली आहे दह्याची चटणी, अर्धी वाटी दही, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, तिखट आणि तेल टाकून अशी चटणी बनवलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। व त्याचबरोबर आजची रेसिपी आवडली असेल तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, बाय।